नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ज्ञानगंगा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवघराविषयी काही माहिती घेणार आहोत आपण देवपूजा करताना काय नियम पाळले पाहिजेत आणि काय चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून आपल्या केलेल्या पूजेचे फळ आपल्याला मिळेल ते आपण पाहणार आहोत मित्रांनो प्रत्येकजण रोज घरामध्ये देवपूजा करते प्रत्येकाचं घरात एक श्रद्धास्थान असतं आणि आपण त्याची पूजा करत असतो पण बऱ्याच वेळा होतं की आपण एवढी पूजा करूनही आपल्याला पूजेचे योग्य फळ मिळत नाही देवपूजा करताना पूर्ण श्रद्धेने केली पाहिजे उगाच मनी नाही भाव आणि देवा मला पाव असं नको पण श्रद्धेबरोबर आपण काही नियम देखील पाळले पाहिजेत म्हणजे आपल्याला पूजेचे योग्य फळ मिळेल आता हे नियम कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो देवपूजा करताना देवाच्या मूर्ती किंवा फोटो कधीही एका हाताने उचलू नका एका हाताने मूर्ती उचलली तर ती पडण्याची शक्यता असते त्यामुळे देवाचा अपमान होतो म्हणून देवाच्या मूर्ती नेहमी दोन हाताने अलगद उचलून घ्याव्यात आणि मगच त्या देवघरात ठेवाव्यात पुढचा नियम असा की देवघराला कधीही कळस नसावा कळसामध्ये भव्य ऊर्जा असते ती ऊर्जा घराचे छत सहन करू शकत नाही म्हणून देवघराला कळस असू नये मंदिराला असलेला कळस देखील खूप उंच असतो जेणेकरून कळसातून निघणारी ऊर्जा आकाशात विलीन होते पुढचा नियम असा आहे की असा देवाला अर्पण केलेली फुलं आपण कधीही वापरू नयेत बऱ्याच वेळा देवाला वाहिलेली फुलं किंवा महिला केसात घालतात असं करणं योग्य नाही मित्रांनो प्रत्येक देवाला आवडणारी फुलं किंवा पानं आपण त्या त्या देवांना अर्पण करावेत फुलाचा डेट देवाकडे असावा आणि फुलाचा भाग आपल्याकडे असावा गणपतीला धुर्वा अर्पण कराव्या विष्णूला तुळस अर्पण करावे शंकराला बेल अर्पण करावे आणि इतर ज्या देवी आहेत त्यांना त्यांच्या आवडीची फुलं अर्पण करावी आपण गणपतीला जास्वंद देखील अर्पण करतो आणि शंकराला चाफा अर्पण करतो देवघरात कधीही एकच मूर्ती ठेवू नये देवघरात नेहमी गणेशाची मूर्ती असावी आपले कुलदेव आणि कुलदेवतेची मूर्ती असावी या व्यतिरिक्त आपल्या आवडीच्या देवींची मूर्ती आपण ठेवू शकतो पूर्वजांचे फोटो किंवा टाक कधीही देवघरात ठेवू नका असे केल्यामुळे देव देवाचा तो अपमान असतो आणि देव आपल्यावर नाराज होतात त्यामुळे पूर्वजांचे फोटो देवघरात चुकूनही ठेवू नका विवाह झाला असेल तर ओमचा जप करू नये आपण गृहस्थाश्रमात आहोत त्यामुळे आपल्याकडून ब्रह्माचार्याचं पालन होऊ शकत नाही म्हणून आपण ओम नमः शिवायचा जप करू शकतो पण फक्त ओम म्हणणे टाळावे नैवेद्य दाखवताना आधी जमिनीवर चौकून करावा त्यावर नैवेद्याचं ताट तार्थ ठेवावं ताटाभोवती पाणी फिरवावं आणि नैवेद्य अर्पण असे बोलावे नैवेद्यावर तुम्ही तुळशीच पान देखील ठेवू शकता देवघरात प्रज्वलित केलेल्या दिव्याचा प्रकाश नेहमी देवावर पडला पाहिजे अगरबत्ती देखील देवावर प्रकाश पडेल अशीच ओवाळावी देवपूजा केलेलं पाणी कधीही तुळशीला घालू नये तुळस ही स्वतः खूप पवित्र असते त्यामुळे असं केल्यामुळे आपण तिला अपवित्र करतो त्यामुळे देवपूजा केलेलं पाणी तुळशीला घालू नका हे पाणी तुम्ही इतर झाडांना घालू शकता देवाला आसन असते तसे आपल्याला पण देवपूजा करताना आसन असावे देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये देवांना नमस्कार दशेंद्रियाने करायचं असतो पंचेंद्रियाने नमस्कार करू नये मित्रांनो हे सर्व नियम अगदी साधे आहेत पण हे सर्व नियम आपण जर कटाक्षाने पाळले तर आपण केलेल्या देवपूजेचे आपल्याला फळं नक्की मिळेल माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी छान छान माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद